देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या अंसरवाडी येथे भाग एक मधील गट क्रमांक 37 मध्ये त्यांच्या सुमारे 4.5 एकर शेत आहे. दोघांचीही शेती वेगळी व एकमेकाला लागूनच होती. सकाळी या शेतात पेरलेल्या गव्हाला पाणी देण्यासाठी ते गेले होते. दरम्यान विहिरीवरील वीज जोडणीच्या पेटीजवळच स्प्रिंकलचे लोखंडी पाईप ठेवण्यात आले होते. या पाईपला लावण्यात आलेल्या स्प्रिंकलचे नोझल काढत असताना त्यात विजेचा प्रवाह आल्याने गणेश लक्ष्मण परिहार याला विजेचा जोरदार शॉक लागला. ते पाहताच त्याला वाचवण्यासाठी भीमराव रामकृष्ण परिहार हे गेले असताना त्यांनाही विजेचा जोरदार शॉक लागून दोघेही घटनास्थळीच ठार झाले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक व्हीएल कवास यांनी दिली. या घटनेनंतर कामानिमित्त दिनकर बाबूराव परिहार यांनी गणेश लक्ष्मण परिहार याला भ्रमणध्वनीवरून फोन केला असता त्याने तो उचलला नाही, म्हणून दिनकर परिहार हे त्याला पाहण्यासाठी शेतात गेल्यानं दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर दिनकर बाबूराव परिहार यांनी अंसरवाडी गावात या घटनेची माहिती फोनवरून दिली. त्यानुषंगाने संजय नारायण परिहार व त्यांचे सहकारी गावात गेले असता त्यांना भीमराव रामकृष्ण परिहार व गणेश परिहार हे विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडले असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संजय नारायण परिहार राहणार अंसरवाडी यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील कारवाई अंढेरा पोलीस करीत आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक व्हीएल कवास समाधान झिने आणि निवृत्ती पोकळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. सध्या दोन्ही मृत शेतकऱ्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपरोक्त पोलीस कर्मचारी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले आहेत. गणेश परिहार आणि भीमराव परिहार हे काका पुतणे या दोघांचे आज शेतीमध्ये पाणी देत असताना शेताला पाणी देत असताना विजेचा धक्का लागून या दोघाही काका पुतण्यांचा करून अंत झाला. खरं तर शेतकरी सध्या अत्यंत अडचणीत आहे. दुष्काळाचा सामना करतोय, शेतीच्या पिकाला भाव नाही, अशा या दुष्टचक्रात अडकलेला हा शेतकरी सध्या अत्यंत अडचणीत आलेला आहे. आणि अशात शेतीला पाणी द्यायचं, कधी रात्री वीज असती कधी दिवसा वीज असती, अशा याच्यात भिजवणं होत नाही. आणि त्यामुळं भिजवायला हे दोघं गेले असताना या दोघांनाही पाईप लोखंडी पाईप विजेच्या बॉक्सला लागला आणि त्यात शॉक लागून दोघांचाही मृत्यू झाला. 10 वाजता अंसरवाडी शिवारामध्ये आम्हाला माहीत फोन आला होता. फोन आल्याबरोबर आम्ही तिथं पोहोचलो तर आम्हाला दोघं जण तिथे म्हणजे शॉट लागून पडलेले दिसले गावाच्या शेतात. पेटीमध्ये करण आलेला होता आणि ते नौझल ते पेटीला टच झालेलं होतं आणि ते नौझल धरल्यामुळं एकाला धरल्यामुळं दुसरा वाचवायला गेला. ते दोघंही तिथं जागेवरच मृत्यूमुखी पडले. अंसरवाडी शिवारीतील गव्हाच्या शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या भीमराव रामकृष्ण परिहार आणि त्यांचा पुतण्या गणेश लक्ष्मण परिहार यांचे स्प्रिंकलचे नोझल काढत असताना पाईपात विजेचा प्रवाह झाल्याने शॉक लागून मृत्यू झाला. सकाळी 10 ते 11 सुमारास ही घटना घडली आहे. राजीक्षेत दक्ष पोलीस न्यूज बुलढाणा.